नमस्कार, मी कविता। स्टार रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण ज्या गुढीपाडव्यासाठी आपण ज्या विकत बाजारातून दुकानातून ज्या गाठी आणतो साखरेच्या गाठी, त्या आज आपण घरीच तयार करणार आहोत। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गत हे पहा, अतिशय व्यवस्थित अशा हे व्यवस्थित निघत आहे। हे पहा अतिशय छान पद्धतीने आपल्या या गाठी निघलेली आहे। हे पहा, गदी विकतच्या सारख्या आपल्या या साखर गाठी तयार झालेल्या आहे। हे पहा, अतिशय छान अशा आपल्या या साखर गाठी तयार झालेल्या आहे। या साखर गाठी कशा तयार करायच्या ते आज आपण पाहणार आहोत। 5 ते 10 मिनिटात कमी वेळात या गाठी तयार होतात। या गाठी तयार करण्यासाठी आपण ही एक वाटी एक बाउल भरून साखर घेतलेली आहे। एवढी साखर घेतलेली आहे आपण, त्यानं त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। त्यानं लहान एक चमचा आपण एवढं साजूक तूप घेतलेलं आहे। आता आपण एवढं साहित्य वापरून या गाठी कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत। सुरुवातीला मी गॅस चालू केलेला आहे। आता यामध्ये आपण ही साखर टाकणार आहोत। आपल्याला या साखरेचा पाक तयार करायचा आहे। आता या साखरेमध्येच आपण हे घेतलेलं पाणी आहे ते टाकणार आहोत। आता आपण अत्यंत कमी गॅसवर आणि एकसारखी हलवत राहणार आहोत। आपण एकदम घट्टसर पाक होईपर्यंत आपण ही साखर विरघळत राहणार आहोत, पाक करणार आहोत। अगदी घट्टसर असा साखरेचा पाक तयार करणार आहोत आपण। हे पहा, हे पहा, अत्यंत कमी गॅसवर आपण हा व्यवस्थित साखर विरघळून घेणार आहोत। एकसारखं आपण हलवत राहणार आहोत। तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबसोबत जे बेल आयकॉन आहे ते देखील दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिल्यांदा येईल आणि तुमच्या मोबाईलचीही घंटी वाजेल। हे पहा, आपली साखर ही व्यवस्थित विरघळून झालेली आहे। आता याचा पाक तयार होत आहे। अगदी घट्टसर असा आपल्याला पाक तयार करायचा आहे। अत्यंत कमी गॅस आपण आता ठेवणार आहोत। आता आपण ही साखर हलवत देखील राहणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला ज्या गाठी तयार करायच्या आहेत त्यासाठी आपण एखादा मोल्ड घेणार आहोत। तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही वाट्या घेतल्या तरी चालेल। माझ्याकडे हा प्लास्टिकचा मोल्ड आहे। आता ह्या मोल्डमध्ये मी तेल लावून घेणार आहे। तुम्ही वाट्यांमध्ये देखील करू शकता। या पद्धतीने मी सर्व वाट्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे। आता या पद्धतीने मी दोरा ठेवणार आहे यामध्ये। अशा पद्धतीने दोरा ठेवलेला आहे। आता आपण पाक तयार झाला का नाही हे पाहणार आहोत। या पाकामध्ये तुम्ही एक चमचा दूध देखील टाकू शकता, त्यामुळे तुमच्या गाठीला कलर पांढरा येणार आहे। आपण हा पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये चेक करणार आहोत। आपल्याला अजून होऊ द्यावा लागणार आहे, कारण जेव्हा आपण हा पाक असा
पाण्यामध्ये टाकतो आहे तेव्हा हा पाक विरघळत आहे, म्हणजे आपला पाक अजून चांगला व्यवस्थित तयार झालेला नाही आहे। आणखी आपण 5 ते 10 मिनिट हा पाक होऊन देणार आहे। आता आपण हा पाक मीडियम गॅसवर तयार करून घेणार आहोत। हे पहा आपला पाक हा अजून आपण 5 मिनिट होऊन देणार आहोत। आपण पाण्यामध्ये या पद्धतीने पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे पहा अजून व्यवस्थित असा बसत नाही आहे, गोळा तयार होत नाही, त्यामुळे आपण अजून 5 ते 10 मिनिट होऊन देणार आहोत। त्यामुळे हे पहा आता होत आलेला आहे, अगदी 5 मिनिटं आपण हलवणार आहोत। हे पहा हे पहा अतिशय घट्ट सरासा पाक झालेला आहे। मी तुम्हाला पाण्यामध्ये टाकून दाखवते। हे पहा अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर या पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने गोळीसारखं तयार होते। हे पहा घट्टसर असं तयार होते। हे पहा अशा पद्धतीने तयार होतं, म्हणजेच आपला पाक हा तयार झालेला आहे। हे पहा अगदी व्यवस्थित असं घट्टसर तयार होत आहे। हे पहा म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। आता यामध्ये आपण तूप टाकणार आहोत। हे पहा मी हे साजूक तूप घेतलेलं आहे, हे तूप टाकणार आहोत आणि व्यवस्थित आपण पटपट हलवणार आहोत। ही प्रोसेस थोडी आपण पटपट करणार आहोत, व्यवस्थित तूप हे मिक्स करणार आहोत। हे पहा असा फेस येतो तूप टाकल्यानंतर, अगदी पटापट आपण हे मिक्स करणार आहोत। आता हे मिक्स झाल्यानंतर आपण हे आपल्या मोल्डमध्ये टाकणार आहोत। या मोल्डमध्ये मी हा दोरा ठेवून घेतलेला आहे सुरुवातीला। आता यामध्ये आपण हा जो पाक तयार केलेला आहे तो टाकणार आहोत। तुम्ही हवं तर ह्या वेगवेगळ्या आकाराचे देखील करू शकता साखरगाठी। हे पहा अशा पद्धतीने आपण हे मोल्डमध्ये व्यवस्थित टाकलेले आहे। पहा आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। थंड झाल्यानंतर आपण या काढणार आहोत। हे पहा 1 तास झालेला आहे, व्यवस्थित तशा थंड झालेले आहे गाठी। त्यानंतर आपण हे चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घेणार आहोत। अगद हे पहा अतिशय व्यवस्थित अशा हे व्यवस्थित निघत आहे। हे पहा हे पहा अतिशय छान पद्धतीने आपल्या या गाठी निघलेली आहे। हे पहा गदी विकतच्या सारख्या आपल्या या साखरगाठी तयार झालेली आहे। हे पहा अतिशय छान अशा आपल्या या साखरगाठी तयार झालेल्या आहे। हे पहा कलर पण अतिशय व्हाईट आलेला आहे आणि अगदी विकतच्या सारख्या तयार झालेल्या आहे। तुमच्याकडे जर असा मोल्ड वगैरे नसेल तर तुम्ही वाटीमध्ये देखील
स्टीलच्या वाट्यांमध्ये देखील करू शकता। स्टीलच्या वाट्यांमध्ये खाली तेल लावून, वाटीला तेल लावून त्यामध्ये टाकून व्यवस्थित जास्त थंड झाल्यानंतर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। फक्त स्टीलच्या वाट्यांमध्ये तेल हे व्यवस्थित लावायचं आहे जेणेकरून ते निघताना व्यवस्थित निघतात। आता हे स्टार वगैरे असे वेगवेगळ्या शेपमध्ये देखील तयार करू शकता। हे पहा, अतिशय पांढरा शुभ्र असा कलर याला आलेला आहे। तुम्ही जर हा कलर पांढरा शुभ्र येण्यासाठी तुम्ही थोडं दूध देखील टाकू शकता पाकामध्ये, परंतु मी दूध न टाकता देखील माझे अतिशय व्यवस्थित अशा पांढऱ्या शुभ्र ह्या साखरगाठी तयार झालेली आहे। तर आज आपली ही साखरगाठी ही रेसिपी आज तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपण पुन्हा अशीच नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहोत। तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।